यानंतर बघूयात महत्वाच्या बातम्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरचं प्रेम बेगडी. पर्यटन मंत्री पदावर आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गेला. नारायण राणेंचा ट्विट करत आरोप. शिंदेगट आणि मनसेच्या विचारधारेमध्ये कोणताही फरक नाही. युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बैठक. दोघांचे आदर्श बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व, त्यामुळे एकत्र यायला हरकत नाही. शिंदेगटाच्या राहुल शेवाळ यांचं वक्तव्य. तर शिंदे आणि राज ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती केली. राज ठाकरे सोबत आल्यास निवडणुकीमध्ये फायदा होईल. संजय शिरसाटांचा दावा. यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी ठाकरेंनी शब्द दिल्यानं प्रचार सुरू. पोहरादेवीचे महंत सुनील महाराजांची माहिती. जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरण्याआधीच काँग्रेसला गृहित न धरता ठाकरे गटाकडून प्रचाराला सुरुवात. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरिता आझाद मैदानासाठी आग्रही. पोलिसांकडे परवानगीसाठी पत्र. 20 जानेवारीला दोन्ही समाजांचं मुंबईत आंदोलन. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीतील 4 पैकी 2 जागांचा आज लिलाव. एका जागेला 2 कोटी तर दुसऱ्या जागेसाठी 3,28,000 लिलाव. गेल्या 10 दिवसांमध्ये साईंच्या चरणी तब्बल 16 कोटींचं दान. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या भाविकांकडून भरभरून दान.